नमस्कार, मोहन सूर्यवंशी आर्ट्स या यूट्यूब चैनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण इंटरमीडिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेची भूमिती पाहत आहोत। इंटरमीडिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ड्रॉइंग ग्रेड एग्जामिनेशन। तर यामध्ये एकूण 20 आकृत्या आहेत, कृत्या आहेत। तर ती 20 आकृत्या पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला माझ्या लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सर्व आकृत्या पाहायला व शिकायला मिळतील। तर आपण आता कृती क्रमांक पाहूया 12। तर यामध्ये ए बी व सी हे बिंदू, ए बी व सी हे बिंदू असे आहेत की ए बी बरोबर 6 सेमी आहे, बी सी बरोबर 4 सेमी आहे व सी ए बरोबर 5 सेमी। तर 3 बिंदूतून जाणारे वर्तुळ काढा, अशा प्रकारचा प्रश्न आहे। तर आपण आता ए बी काढूया। ए बी किती आहे? एकच स्टेप आहे, ए बी 6 सेंटीमीटर आहे। समजा ए बी मी काढतोय 6 सेमी, ए बी आहे 6 सेंटीमीटर। आता दुसरी बाजू किती आहे? बी सी किती आहे? ए बी 6 सेंटीमीटर, बी सी आहे 4 सेंटीमीटर। तर बी सी 4 सेंटीमीटर कंपॉसमध्ये पट्टीच्या साह्याने कंपॉसमध्ये मी 4 सेंटीमीटर अंतर घेतलं आणि त्या अंतराने या ठिकाणी कंस करतो। अशा प्रकारे हे 4 सेंटीमीटर अंतर आहे, 4 सेंटीमीटर। आता नंतर सी ए आहे 5 सेंटीमीटर। आता 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे पट्टीच्या साह्याने, 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे कंपॉसमध्ये आणि या कंसाला छेदणारा कंस काढायचा आहे। हे आहे 5 सेंटीमीटर अंतराने। तर ए बी सी हा बिंदू आपला मिळाला। तर तिन्ही बिंदू जोडायचे आहे। समजा अशा प्रकारे आपला दिलेल्या मापाचा त्रिकोण तयार झाला आहे। तर ही बाजू आहे 6 सेंटीमीटर, ही बाजू आहे 4 सेंटीमीटर आणि ही बाजू 6 सेंटीमीटर। तर तुम्ही पट्टीवरचं माप घेऊन कंपॉसच्या साह्याने होऊन छेदून ते घ्यायचं आहे। तर आता सर्वप्रथम आपण ए बी दुभागूया, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे। आणि ए बी दुभागूया, हे पहा अशा प्रकारे ए आणि बी रेषा दुभागलेले, म्हणजे एक बाजू आपण दुभागलेली आहे या ठिकाणी बिंदू मिळाला। काय केलं आपण? ए बी हे 6 सेंटीमीटर जे आहे, ए आणि बी 6 सेंटीमीटर जे आहे त्याला लंब रेषा। आता आपण ए आणि सी, ए सी हे किती आहे? 5 सेंटीमीटर। तर ही रेषा दुभागायची आहे। तर मग ए सीच्या लिमिटेशन जास्त अंतर घ्यायचं आणि कंस करायचा दोन्ही बाजूला। ए केंद्र घेऊन केला नंतर सी केंद्र घेऊन त्याला छेदणारा कंस करायचा आहे। अशा प्रकारे एशी दुभागल्यामुळे आपल्याला दोन बिंदू मिळतील, त्या बिंदूमधून लंब रेषा काढायची आहे। अशा प्रकारे तरी हे बिंदू मिळालेलं आहे ओ। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात हे माप थोडस सोयीस्कर आणि अंदाजे घेतलं जातं फळ्यावरती। तुम्ही पट्टीच्या साह्याने परफेक्ट तुमचं
माप असे 6 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर वाजतो. अशा प्रकारे आपला बिंदू मिळालेला आहे ओ. ओ हा केंद्रबिंदू घ्यायचा आहे. आपण दिलेला मापाचा त्रिकोण काढलेला आहे आणि त्यामुळे एशी एबी विभागला आणि एशी विभागल्यामुळे ओ केंद्रबिंदू आपल्याला मिळालेला आहे. ओ आणि एचा अंतर कंपास मध्ये घ्यायचं आहे आणि ओ हा केंद्रबिंदू घेऊन कंस काढा किंवा वर्तुळ काढा. अशा प्रकारे तिन्ही बिंदूंना या त्रिकोणाच्या तिन्ही बिंदूंना स्पर्श करणारे वर्तुळ आपल्याला मिळालेलं आहे. तर हे आकृती तुम्हाला समजली असेल तर मोहन सूर्यवंशी आर्ट्स या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.